त्या नारळाच्या झाडाची सुई खाल्या ना भोंगे आणि पडलेली दिसता. जाऊन बघतोय मी असलो तर तुमका नक्कीच दाखवते. सोंडो भोंगो किंवा गेंडो भोंगो ह्या नारळाच्या झाडाची मी पूर्ण मने खाले ना ते होंगे पूर्णपणे भोंग्यान सुई खाऊन टाकले नाही. बघा नाही बघा काय केलं आता हे असं भुसो येतलो खाली थोडंफार पडतलो की समजा येतं तर नारळाक भोंगे लागले आहेत. बघतोय मी आतमध्ये होत काय भोंगे गावतच काय भोंगे गावले तर दाखवतोय तुमचं नक्कीच. शाप सुई खाल्या मी अशी केल्या ना त्याची आतमध्ये काही मका भोंगे गावले नाही आहेत आता सुई शाप खाऊन टाकले नि बघे त्याच्या औषध मी कीटकनाशक म्हणून घालते. एक प्रकारचा कीटकनाशक हा तर आम्ही आता घातले तर ते मरतील. ते पण खातात सुई काळ दाखवून हो बघा गावलो हो बघा हो तो नाही नाही हो बघ हे खाता तो हा सोंडो भंगो तो सोंडो भंगो एक हा हा एक दडान राहिलो हा जसे जसे त्यांना औषध दाता ना तसे तसे ते बाहेर येतात. हा मग बघतोय गावता काय येता हा येता काहीतरी गेलो आता गावताना मग कठीण ना करतो आतमध्ये गेलो जास्त कर धरलंय 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 दोनच दोनच तुमका ह्यांका शाप नाशे करू खे कसो काढू त्याका बाहेर आता मी हा मी तुमका पकडतोय ह्याच्यानंतर मी तुमका दाखवतोय दिसता काय बघूया ह्याच्या ह्याच्यात दडलेलो हा मग ते बघा दिसतात दोन धरले दोन खाली गेल्यावरच दाखवते व्यवस्थित वगैरे नळाच्या झाडात दिस बरोबर सुयेत औषध त्यांना पोतला औषध पोतल्यावर ते वळवळाक लागले आणि हो बघा आणि एका बघा बघा ह्याचे जे हे पुढे हे टोके टोकेरी दात असतात त्याका सोंड सोंडो भुगो म्हणतात एका आता आमका औषध घातलंय मी ह्याच्यात कीटकनाशक त्याच्यात आमका चार पाच जे होते त्यांना औषध लागला त्याच्यामुळे ते वरती येईल आणि दुसरी एक उपाययोजना केलं ही बघा ही बॉटल अशी लावलं आहे मी आणि त्याच्यात औषध भरलं आहे हे आता थेंब 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 पडत राहतला थोड्या दिवसांनी एक 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 थेंब असो ना हो बघा पडता पडत होतो जेणेकरून जर आजूबाजूचं काय असले आणि ते परत हे खाव केले तर ते नक्कीच ह्या औषधाच्या कचड्यात येतले आणि मरतले ही एक उपाययोजना केलं आहे मी तर बघूया किती सफल होता ती आता उतरतोय खाली माका अजून एक ना हय दिसलो साधारण त्याची माका टोका दिसली आहेत पुढची औषध लागला त्याच्यामुळे तो आता बाहेर येतलोच हा पण तो मरतलो हा तरी पण बघतोय मी गावता काय ह्याच्यात ना दडान राहिली होती दोन दोन दिसतोच
दिसले काय? त्यांना काढतंय मी बाहेर, हे बघा कसे दळांदर उली आहेत ते, टाकवले तुम्ही. जर आता मी थोडाफार औषध घातलंय, गावले आहेत सोंडे भोंगे, तर मी खाली उतरते तुम्हाला दाखवते. पण तुम्ही जर नारळाचे झाड तडत असाल तर स्वतःची पहिली सुरक्षा, हे बघा मी सेफ्टी बेल्ट लावलेलो आहे तुम्हाला दिसता. सुरक्षा पहिली महत्त्वाची, सेफ्टी बेल्ट लावूनच नारळाच्या झाडावर चढायचा. आता उतरतं आहे खाली, दाखवले तुम्हाला सोंडे भोंगे. काय म्हणतात सोंडे भोंगे, हे काय हे सोंडा दिसली ना सगळ्यात हे सुई असतात ती खातात, आतमधलं जुगर असतात त्यांका. होय बघा त्यांका यांका आता औषध लागला, त्याच्यामुळे ते भिरभिरले, ते मरतले 100%. काही दिवसांनी यांका पंख फुटतले, आणि ते पंख फुटल्यावर एका नारळाच्या झाडावरसून दुसऱ्या नारळाच्या झाडावर ते जातात, आणि ते प्रादुर्भाव करतले, म्हणजे सुई खातले, नारळाचे झाड नष्ट करतले. थोडीफार माहिती देऊचा प्रयत्न केले मी, काय चुकलं असाल तर नक्की सांगा. असे खाली पडलेले दिसतले तुमका, बघा असं भुसू, असं भुसो दिसतलो की समजायचो आतमध्ये सोंडो भंगो लागला. आणि सुईवर लक्ष ठेवायचो, सुई मोडली की समजायचो त्याका सोंडो भंगो लागला. त्याच्यावर उपाययोजना म्हणजे एक कामगंध सापळो मिळता तो वरती नारळाच्या झाडावर सुई तरी लावायचो ठेवायचो. आणि हा दुसरा एक उपाय म्हणजे कीटकनाशक घालायचं. आता आपण सांगा तुम्ही नारळाच्या झाडावर चढून तुम्ही कीटकनाशक घाला, सगळ्यांनी नारळाच्या झाडाची काळजी घ्यावा, नाही ते भोंगे वाट लावतले सगळ्यांनी. औषध घातलं आम्ही आता माडावर, जगता काय तो नारळाचं झाड आमच्यापर्यंत, आमचे प्रयत्न केलं आम्ही. तर आजच्या पुरता एवढाच, भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन.